नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. मुंबईतील अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत प्रशासनानं योग्य पाऊल उचलण्यासाठी लाईफ इन लाईटचे एक दिवशी उपोषण प्रशासनाला दिलाय निर्वाणीचा इशारा. कुर्ला नेहरूनगर मातृदुग्धशाळा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गत बाधित दुकानदारांच्या योग्य पुनर्वसनासाठी खासदार पूनम महाजनांच्या पुढाकाराने तोडक कारवाईवर 1.5 महिन्यांची स्थगिती. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात पत्रकारांचं आंदोलन. नवी मुंबईत पत्रकारांनी तर 40 गावांमध्ये पुरोगामी संघटनांनी नोंदवला निषेध. हिंगोलीतील आदिवासींच्या जमिनी सरकारकडून ताब्यात घेण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा दलाचा लढा सुरू. मुंबईतील आझाद मैदानात केले खड्डे बुजाव आंदोलन. आणि वाशिममध्ये शेतातील विजेचा शॉक लागून मायलेकींचा मृत्यू. शेजाऱ्यांच्या प्रसंगावधनानं वाचले वडिलांचे प्राण. हिंगोली जिल्ह्यातील विविध बंजारा आणि आदिवासी पाड्यांच्या जमिनी महसूल आणि वन विभागानं आपल्या ताब्यात घेतल्यात. या जमिनी परत मिळवण्याकरिता मानवी हक्क सुरक्षा दलानं लढा उभारलाय आणि हा लढा अविरतपणे सुरू आहे. आता तर संघटनेनं याबाबत सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. हिंगोली जिल्ह्यातील जांभळी तांडा, भोसी, पाजर तांडा, औंढा नागनाथ या विभागातील बंजारा दलित आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मानवी हक्क सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील जांभळी तांडा, भोसी, पाजर तांडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली या गावच्या बंजारा आणि आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्ज्यात असलेली वर्षानुवर्षे जी महसूल आणि वन विभागाची जमीन होती, ती जमीन मशागत करून त्यांनी पेरणीलायक बनवली. दरवर्षी त्यावर जीवनावश्यक जिन्साची त्या लोकं पेरणी करत, जीवनावश्यक जिन्साची पेरणी करून आपल्या कुटुंबाच्या त्यांनी उपजीविकेचं साधन बनविलं. परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जमिनीची मशागत आणि पेरणी करीत असताना वन विभागाच्या काही कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती त्यांच्या शेतामध्ये खड्डे खोदण्यात आले. जबरदस्ती शेतात खड्डे खोदून त्यांच्या वैती जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं बंजारा तांड्यात राहणारा बंजारा समाज, आदिवासी समाज यावर्षी त्यांनी जमीन पेरली नाही, त्यामुळं त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. ह्या सर्व बाबी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडे, त्या मुख्यमंत्री साहेबाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीपराव कांबळे साहेब, महसूल मंत्री संजयभाऊ राठोड यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं उपोषणाचा आजपासून पवित्रा घेतलेला. महसूल आणि वन विभागाने या आदिवासींच्या जमिनीवर खड्डे खणून ठेवल्याने त्यांचे रोजगाराचे एकमेव साधन असलेल्या शेतीचं नुकसान होत आहे आणि त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आले. दरवर्षी मी जमीन पेरत होतो, याही वर्षी जमिनीची मशागत करून जमीन पेरणीच्या लायक केली होती. फॉरेस्टीवाल्याने येऊन आमच्या शेतामध्ये खड्डे केलेले आहेत, तरी आमची जमीन चांगली जमीन निष्कासित करून त्यांनी आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे. कृषी अधिकाऱ्याला बोलून हे आपण आपले हक्क मिळवून घेऊ आणि व त्यांच्याशी संवाद साधू व आपली ही आदिवासी दलित आदिवासी हा प्रसंग कोणावरही येऊ नये. म्हणजे कारण की जंगलामधली जे खड्डे खोदले 20 आणि 20-20 मीटर आणि दोन तीन मीटराच्या अंतरावर असे खड्डे खोदले यांनी खड्डे खोदून आमच्यावर उपासमारींची पाळी आणली व आम्हाला आमचे गरजा भागविण्याचे काही उपयोग होत नाहीत. आम्ही एक वेळ असा ठरवला की ज्यावेळेस आम्हाला आमचा हक्क मिळणार नाही त्यावेळेस आम्ही उपोषणाला बसतील व नंतर धरणे आंदोलन करणार. संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात आदिवासी बांधवांनी खड्डे बुजाव आंदोलन केलं. याची दखल सरकारनं घेणं अपेक्षित आहे, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. राज्यमंत्री संजय राठोड साहेब, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीपराव कांबळे साहेब, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलं आहे. तर आजता काय त्यांनी काही पत्र वगैरे दिलं नाही, परंतु मागच्या वेळेस जे आंदोलन झालं तर त्यांनी असं सांगितलं होतं की कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्ही तसा प्रतिवेदनात्मक अहवाल बोलावू, तर तशी काही कारवाई झाली नाही. तर यावेळेस जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही हा लढा थोडा तीव्र स्वरूपाचा करून बेमुदत आंदोलन करणार आहे. कॅमेरामॅन नितेश सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.